हिरा हॉटेल चौकातून वाहणाऱ्या मैला मिश्रित पाण्यामुळे नागरिकातून संताप, आयुक्त घोरपडे यांच्याकडे तक्रारीचा भडीमार. मिरजेतील हिरा हॉटेल चौकात असलेल्या मशिदीच्या बाजूस असलेल्या ड्रेनेजमधून मैला मिश्रित पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातच मिरजेच्या उरुसास सुरुवात झाली असून अनेक भाविक याच रस्त्याने दर्याला जात असतात, परंतु मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकातून महापालिकेच्या कारभाराबाबत राग व्यक्त केला जात आहे. नगरसेविका नरसिंग सय्यद यांनी या परिसरातील पाहणी करून उपायुक्त दिलीप घोरपडे यांना बोलावून घेऊन मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील अनेक नागरिक दुर्गंधीमुळे आजारी पडत असल्याचे सांगितले. सहायुक्त घोरपडे यांनी लवकरात लवकर हे काम करून मैला मिश्रित पाणी येणारे बंद करून असे आश्वासन दिले आहे. आदिल मकानदार, मिरज प्रतिनिधी. आज रोजी हिरा हॉटेल चौक परिसर इथे कमीत कमी 3 ते 4 महिने झाले डेंग्यूचं पाणी रस्त्यावर वाहत आहे. नागरिकांना एक खूप त्रास सहन करावा लागत आहे. आताच नुकतं आपले हजरत ख्वाजा शमना मिरा रहमतुल्लाह दर्गाचा उरुस आहे, त्यानिमित्त तो जो मार्ग आहे बंद केलेला आहे. त्यामुळे जी सगळी रहदारी आहे या रस्त्याने चालू आहे. आता एक कमीत कमी आता स्वतः मी इथं आले तर बघतो की पूर्ण डेंग्यूचं पाणी पूर्ण लोकांना त्रास होत आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या महिला वगैरे चालत चाललेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप त्रास होत आहे ट्रॅफिकचा पण. आणि गेले 3 ते 4 महिने आम्ही इथं सतत पाठपुरावा करतो आहे. फक्त ड्रेनेज विभागाला हे केला, पाठपुरावा केला, तिथं ड्रेनेज विभागाकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्याच्यामध्ये मध्येच माननीय आनंद देवमाने सर यांनी ह्याचा पाठपुरावा केला होता, मी स्वतः केला होता. पण आत्ताच माझ्या विनंतीला मान देऊन माननीय घोरपडे सर हे इथं आलेले आहेत, त्यांनी स्पॉट व्हिजिट केलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलं आहे की 8 दिवसामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व करू. मी त्यांच्या शब्दाचं मान ठेवते की त्यांनी 8 दिवसामध्ये लवकरात लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व करू दे, जेणेकरून इथे जे शॉपकीपर्स आहेत, त्याचे व्यवसाय आहेत, त्यांना अडचण होऊ नये. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे नागरिकांनी लागत आलेलं आहे त्यांना इथं चांगला रस्ता होईल आणि देण्याच्या पाण्यामध्ये त्यांना चालत जावं लागणार नाही. आणि जर संबंधित जे अपार्टमेंट आहे त्याची जर चूक असेल तर महापालिकेने नोटीस बजावलेली आहे, त्यांनी सुद्धा त्याचं उत्तर द्यावं. जर त्यांची चूक असेल तर त्यांनी चूक असेल त्यांनी चूक ते कबूल करून दुरुस्ती करून घ्यावे. मग तर महापालिकेच्या अखत्यारी येत असं ते लवकरात लवकर 8 दिवसामध्ये माननीय घोरपडे सरांनी आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यावर मी अमल बस. गेले 4 महिन्यापासून जे डिंडेचं घाण पाणी रस्त्यावर येत आहे, मशीद आहे, दर्गा आहे, त्यासमोर पाणी थांबते, दुकानदार दुकानासमोर पाणी थांबते, रोगराग पसरलं आहे. अपार्टमेंट लोकांच्या मुलांना आजार होत आहे. सध्या ते आमच्या अपार्टमेंट मुलाला भागमध्ये ॲडमिट केल्याने मला मुलाला मदत झालं आहे. त्याचं कारण जे घाण पाणीच आहे, अशा पण दुसरे पण लोक आजार होणार आहे. शिवाय हे पाणी जे आहे प्रत्येक 50 जण तक्रार केली, येतात तक्रार जात आलं काय मुख्य कारण काय आहे ते अजून त्यांना काही बघत नाही. टेक्निकल एक्सपर्ट घेऊन बघून मुख्य कारण काय त्याचं काय सोल्युशन काढत नाही. आमचं म्हणणं असं की हे पाणी फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत 1 वाजे पाणी जोरात पाणी येतं. जर अपार्टमेंट ब्लॉक असेल तरी पाणी चुकीचं भरायला असता. फक्त 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजे पाणी भरपूर फुल कोर्स पाणी येतं आहे. जेव्हा अपार्टमेंट पाणी वापर बंद असतो ह्या टायमामध्ये हा पाणी एकदम जोरामध्ये पसरतो आणि पुढून ह्या आमच्या घरापासून चौकात पाणी घाण चालतं अपेक्षा आहे. जर असं नाही केलं तर आम्ही सगळं इथला सगळे लोक दुकानदार आपण सगळे लोक आम्ही रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, रस्ता बंद करणार आणि जमलं तर आम्ही घाण भरत येण्याचे भाडं घेऊन मुंबईमध्ये दाराची टाकणार. ओके. बोलण्याबद्दल डॉक्टर नरगिस सय्यद आणि घोरपडे साहेब घेऊन आमचे बोलण्या मान आले आणि आमचे सगळं ऐकून घेतलं, त्यांनी सगळे आश्वासन दिले, आम्ही त्यांचे फार आभार आहोत. गेले 3-4 महिने हॉटेल चौकातला 4 महिने झाले कागदी मशीद आणि कागदी बच्चेच्या समोर ड्रेनेजचा जे पाणीचं सांडपाणीचं हे चालू आहे. इथं लोकांना घाचं मचराचं लोकांना धंदापाणी करायला मशिदीत जायला प्रॉब्लेम यायला लागले. 4 महिने झाले आम्ही अधिकाऱ्याशी संपर्क करायला लागलो तरी आम्हाला उत्तर मिळत नाही. 8 दिवसात घोरपडे साहेबांनी जर इथं रस्त्याचं नियोजन नाही केला तर 8 दिवसात आम्ही हे रस्ता बंद करून टाकणार आहे. म्हणजे ड्रेनेजला हेच पाणी घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या दारात टाकणार आहे.